वन न्यूज चा फास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहुया ठळक घडामोडी आदिवासी लोक संघर्ष समितीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वखाली बुधवारी अमळनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दुपारी बारा वाजता सुमारे 1000 आदिवासी महिला पुरुषांनी पैलाड भागातून पायी चालत प्रांत कार्यालयात मोर्चा आणला तर आदिवासी बांधव ढोल वाजवत नाचत प्रशासनाविरुद्ध घोषणा देत होते प्रतिभा शिंदे यांनी प्रांत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं असून वन हक्क कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी करा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान त्वरित द्या भूमिहीन आदिवासींना जमिनी द्या वनपाडे महसूल करा वनजमीन धारकांना सातबारा उतारा द्या यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता सायंकाळी उशिरापर्यंत प्रांत सीमा अहिरे यांच्या दालनात प्रतिभा शिंदे यांच्यासोबत मागण्यासंदर्भात चर्चा सुरू होती अमळनेर नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना आर्थिक मदत देण्यात आली आहे राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगांसाठी तीन टक्के राखीव निधी खर्च करण्याचे शासनाचे आदेश आहेत त्यानुसार अमळनेर नगर परिषदेने तीनशे चौदा लाभार्थ्यांना प्रत्येकी सात हजार रुपयांची मदत दिली आहे दिव्यांग बांधवांना तीन टक्के निधी वाटप करणारी अमळनेर नगर परिषद ही जळगाव जिल्ह्यातील पहिली नगर परिषद ठरली आहे तर मनेर येथील जिजाऊ बहुद्देश संस्थेच्या वतीने सव्वीस जुलै रोजी मराठा मंगल कार्यालयात राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांचे तरुणाईचा जागर व प्रजासत्ताक भारताचे नैतिक मूल्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे वारी यू पी एस ची या उपक्रमा अंतर्गत आय एस अधिकारी मनोज महाजन यांनी पूज्य साने गुरुजी वाचनालयाला भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका कोणत्याही क्षेत्रात करिअर करायची असेल तर नियोजन करा ग्रुपमधून अभ्यास करा शेवटपर्यंत विद्यार्थी राहा असा सल्ला दिला यावेळी ईश्वर महाजन शरद पाटील उमेश काटे प्रकाश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते एक कुटुंब एक झाड वसनगर शाळेच्या शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम एकशे पन्नास झाडे लावून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावले पाहिजे वसंतराव नाईक ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी वसंतनगर येथील वृक्षारोपणाप्रसंगी सांगितले तालुक्यातील रणाईचे येथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बाजार समिती सभापती प्रफुल पवार नाटेश्वर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते तर गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने माळ नदी प्रवाहित झाली असून जैतपूर येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या निधीतून बांधण्यात आलेला बंधारा ओसंडून वाहू लागला आहे त्यामुळे जैतपीर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार चौधरी यांचे आभार मानले तर माळन नदीचे खोलीकरण हिरा उद्योग समूह आणि मारोळ विकास मंचच्या माध्यमातून करण्यात आले आम आम सिरियमसोडी आम्हाला एकदम त्याचा धन्यवाद गावाला खूप मोठी पाण्याची पिण्याची समस्या होत होती त्याच काळामध्ये आम्ही श्रीदा चौधरी आमदार साहेब यांना भेटलो व त्यांना माडण नदीवर एक साठवण बंधाराची मागणी केली व त्या ची पूर्तता तात्काळ करून तालुक्यातील हेडावे येथील देवीदास आसाराम पाटील या शेतकऱ्याने निंदणी आणि कोळपणीसाठी फक्त दीडशे रुपयात कोळपणी यंत्र तयार केलं आहे ज्या शेतकऱ्यांना पिकाच्या मशागतीसाठी मजूर मिळत नाही अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे या शेतकऱ्याचे कौतुक माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केलं असून प्रत्यक्ष ते उपकरण वापरून खात्री देखील केली आहे